हम्पी या वैभवशाली पर्यटन स्थळाच्या मालिकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मागील भागात आपण महानवमी डिब्बा पाहिला. आज आपण कृष्णापुरी हा प्रदेश बघूया. लहानपणी आपण ज्या तेनाली आणि राजा कृष्णदेवराय यांच्या विनोदी कथा ऐकल्या आहोत त्या राजाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर हम्पीच्या मालिकेतील कृष्ण मंदिर आणि कृष्ण बाजारपेठ बघणार आहोत. प्रत्येक घरात कृष्णाला मनोभावे पूजले जाते. या कृष्ण मंदिराच्या गोपुराचे काम सुरू असलेले मला दिसले. या गोपुराच्या भिंतीवर कोरीव काम अतिशय बघण्याजोग्य आहे. या गोपुरा राजा कृष्णदेवराय यांचे युद्धप्रसंग चित्र कोरलेले आहे. हा युद्धप्रसंग म्हणजे राजा कृष्णदेवरायाने गजपतीवर विजय मिळवला दर्शविते. कृष्णदेवराय हे विष्णूचे परमभक्त असे. कृष्णदेवरायांचा अभिषेक हा गोकुळ अष्टमीच्या दिवशी झाला होता. प्रवेशद्वारावर आपल्याला विष्णूचे दशावतार काढलेले चित्र बघायला मिळतात. हे चित्र आपल्याला प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला असलेल्या भिंतीवर बघायला मिळतात. तसेच भिंतीवर इतर कलाकृती केलेले सुंदर चित्र आपल्याला बघायलासुद्धा मिळतात. मुख्य गोपुरातून आत प्रवेश केला की मध्यभागी स्वामी मंडप, ईशान्येला देवी मंडप, आग्नेला स्वयंपाकगृह व धान्य कोठार दिसते. गर्भगृह, अंतराळ, प्रदक्षिणा मंडप, नवरंग मंडप, अर्ध मंडप, तीन बाजूने खुला सभा मंडप अशी एकूण मंदिराची रचना आहे. कृष्ण मंदिर हे विजयनगराचा एक उत्तम आविष्कार आहे. 1515 उद्गिरहून आणलेल्या कृष्णमूर्तीची मंडी मंडपामध्ये स्थापन केली. मंदिराच्या भिंतीवर पौराणिक, भगवंत तसेच समकालीन सामाजिक विषयावर शिल्पे दिसतात. गर्भगृहाच्या शिखरावर मोठ्या प्रमाणात शिल्पे आहेत. हे शिल्प बघून मनाला आनंद वाटतो. कृष्ण मंदिरा देवरायासमोर दोन्ही बाजूस बाजारपेठ दिसते. येथे पूर्वीच्या काळात धार्मिक व सांस्कृतिक नव्हे तर व्यवसाय केंद्रसुद्धा होते. या राजधानीत अनेक देशातील वंशाचे लोक पाहायला मिळतात. या मंदिराच्या प्रांगणात गायन, नृत्यकला, मूर्तिकला, वादनकला, स्थापत्य इत्यादी कला शिकवल्या जात असे. धर्म, नीती, संगीत, विद्याकला, कौशल्य, जोपासना या मंदिरामुळे झाली. ही मंदिर साम्राज्याला शोभणारी व प्रेरणा होती. त्यामुळे हे मंदिर पाहताना विजयनगर किती सुंदर असल्याचा भास मनामध्ये दळवत राहतो. हीच भावना मन फार सुखावते. यावरून असे समजते की त्याखाली माणसाची गर्दी, घोडेस्वार आणि शिपाईची फौज यांनी रस्ते किती गजबजले असायचे. सर्व नगरे मंदिराजवळ बसलेली असते. त्याखाली ही सर्व मंदिरे शिक्षण केंद्र. या मंदिराची उत्पन्न व्यवस्था राजाने चोख बजावली होती. येथील राजा मूर्तीपूजक होता. चला तर मित्रांनो, आता मी इथेच थांबतो. भेटूया पुढच्या भागामध्ये.
अशाच नैसर्गिक आणि ऐतिहासिक गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.